आदलो मुख्यमंत्री दिगंबर कामत पहिले स्केप जायका केशीत म्हापशा स्पेशल कोर्टा मुखार मंगळारा हाजीर झालो. कोर्टान ताका 25,000 बॉन्डाचेर जामीन दिला. दुसरो आरोपी चर्चिल वालांकिनी आशिल्ल्यान कोर्टा मुखार हाजीर जावंक पावलो ना. तो 11 ऑक्टोबराक हाजीर जातलो. एनफोर्समेंट डायरेक्टरेटान ही केस घाल्ली. The matter was taken up. Mr. Digambar Kamat put in his appearance on as accused number one. He has been released on a personal bond of rupees 25,000 and he has been asked to furnish one surety, the like amount. The matter has been adjourned. As Churchill Alamo, the accused number two, was not present, he has asked sort of for exemption on the ground that he is in Valankana. The matter is fixed for on 11th of October at 2:30 for his appearance and also he furnishing the surety. गोवा डेअरीचो लास्कोर असिस्टंट मॅनेजर विनायक धारवाडकराक पणजे स्पेशल कोर्टान 7 दिसांची कस्टडी दिल्या. सोमारा सांजे एनडी करप्शन ब्रांचीन ताका लास घेतना रंगे हात धरिल्लो. गोवा डेअरीच्या ऑफिसांत एका कॉन्ट्रॅक्टरा कडच्यान 40,000 घेतना तो सापडलो. इलेक्ट्रॉनिक सामानाची पुरवण करपाचो कॉन्त्रात दिवंक धारवाडकरान खंय 5 लाखांची लाच मागिल्ली. हो विनायक धारवाडकर गोवा डेअरीचो असिस्टंट मॅनेजर. सोमारा ताका लाच घेतना एसीबीन ट्रॅप लावन रंगे हात धरलो. ताणें कागाळ करपी कॉन्ट्रॅक्टरा कडच्यान पैशे घेतिल्ले. गोवा डेअरी ट्रान्सफॉर्मर, प्रोजेक्शन गियर आणि पुश बटना सारखे इलेक्ट्रॉनिक आयटमांचे सुमार 53 लाखांचे कॉन्त्राचे टेंडर कॉन्ट्रॅक्टराक मेळिल्ले. असिस्टंट मॅनेजर विनायक धारवाडकरान खंय कामाची ऑर्डर जाय जाल्यार 5 लाख दी म्हूण लाच मागली. For the part that this particular officer had been pressing him to pay the bride for, you know, getting a work order issued for a tender which was already allotted to them. So the tender had been assigned to them, however for getting the work order issued, this officer had been pressing to, you know, pay him the bribe amount. In fact, he had originally asked for 5 lakhs, subsequently which there was some bargaining that was done between the complainant and the alleged accused. And it was brought down. बरीच घासाघीस आणि वाणपण करून निमाणे 40,000 डील झाली आणि त्या कॉन्ट्रॅक्टरान एंटी करप्शन ब्रांचीच्या कानार घाले. एसीबीचे ट्रिमीन ट्रॅप लावून धारवाडकराक लाचेचे पैसे घेताना रंगे हात धरलो. त्याच्या आड भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाला ऑफेन्स रजिस्टर झाला. We have been able to catch an officer of the Goa Dairy red-handed while accepting and bribe amount of you know rupees 40,000 which he had been illegally demanding from the complainant. Mangara aropi Darwadkarak ACB in Panje khasa korta mukar hazir kelo. Kortan taka 7 disanchi custody dilya. Vinayak Darwadkarak suspend kela ani Goa Dairy asla krutyang support karchina mun Goa Dairy press conference gyon kalayle. Vinayak Darwadkar ho amge assistant manager aslo ani tak HPN अशेंच कितें हें करताय म्हणून आमी ताका पनिशमेंट बीन दिल्लें. हेतूं इंजिनियरींग हेतूं काम करतालो तो पंप सेट बीन अशें करून कितें करतालो अशें तशें मानगडी आसलें तेगे. ताका लागून 2 खेप ताका आमी सस्पेंड केल्लो, रिकवरी केल्ली अशें म्हणून आमी हें केल्लें. पूण इतलें तो फुडें गेलो म्हणून आमकां खबर नासलो. पूण काल अचानक तेजी रेट पडली आणि ताका जो रेड हँडेड धरलो तो एक बरी गजाल आसा. आणि असले मनीस जेन्ना डेरींतली वयता तेन्नाच आमगे डेरी एक सुदारतली. आणि हे लोक पळय आसा तांकां कोणी असल्या सपोर्ट करचो न्हू आणि आमगे कोणूय डायरेक्टर किंवा MD ताका सपोर्ट करचो ना. तेजे जे लिगल एक्शन जातली ताका आमी अवश्य सपोर्ट करतले आणि ते खंयची मार्क मेळटा तो आमी तेगे मोकळो करून दितले. कित्याक ते क्लीन चीट दिवन ते घर धाडचो ही एक मागे लोकां विनंती आणि ते सगळे आमी सहमत आहात की असल्या घर धाडपाक. धारवाडकराक हो आमी इमिजिएटली सस्पेंड केल्लो आसा. इमिजिएटली सस्पेंड आणि प्लेस अंडर सस्पेन्शन फॉर पेंडींग इन्क्वायरी केल्लो आसा. ताका इमिजिएटली केल्ले आणि ह्या कामांक आमचे सगळे डायरेक्टरांनी म्हाका फूल सपोर्ट दिल्लो आसा. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार आणि विवेक प्रभू. MOEF मोपा विमानतळाक दिल्लो पर्यावरण दाखलो सारखो म्हणून ग्रीन ट्रिब्युनलान निकाल दिला. प्रकल्प पर्यावरणाक बादता अशें ट्रिब्युनलाक दिसना. मात पर्यावरण आनीक बरे तरेन सांबाळपाक कांय नवे नेम पाळपाक ट्रिब्युनलान सांगल्यात.
मोपाक दिल्ल्या पर्यावरण दाखल्याक मडगांवच्या रेनबो वॉरियर्सान त्रिब्युनला मुखार आव्हान दिल्ले. त्रिब्युनलान ताचेर मंगळारान निकाल दिलो. मोपा विमानतळाक दिल्लो पर्यावरण दाखलो अक्कल वापरिनासतना दिला म्हूण त्या इसीक रेनबो वॉरियर्सान ग्रीन त्रिब्युनला मुखार आव्हान दिल्ले. मंगळारा ताचेर त्रिब्युनलान सरकाराच्या फावरात निकाल दिलो. त्रिब्युनलाचो निकाल पळयात. इएसीत फावो ती सगळी माहिती आणि रिपोर्टाचो विचार झाला. हेर एक्सपर्ट्सांनी उक्तायल्ले मतांनी फिर्यादींच्या दाव्याक वजन येना. अशा दाव्यांचेर आधारून इएसीन तकली वापरूंक ना असे म्हणूंक शकना. पुनर्वसन कार्यावळ इएसीच्या पहिलीच तयार केली. रेनबो वॉरियर्स आरोप करतात असो मोपा प्रकल्प पर्यावरणाक बाधना. पर्यावरण बरे तरेन सांभाळपाक काय नवे नेम त्रिब्युनलान सुचयल्यात. त्रिब्युनलान अर्थ पास करताना काय नेम पाळपाक सांगल्यात. हवा उदक आवाज जमीन बायोलॉजिकल सोशिओ इकॉनॉमिक परिस्थिती असल्या गजालींचेर हे काय नेम ग्रीन त्रिब्युनलाक पाळपाक सांगल्यात. प्रुडंटा खातीर चीफ रिपोर्टर लौकिक शिलकार. गिव्ह अ कमर्शियल ब्रेक.